बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शरणकुमार लिंबाळे लिखित एक कथा निळे झेंडे भर माथ्यावर सूर्य तळपत असताना गावकऱ्यांनी आमच्या घरावर हल्ला केला आमचं घर खाऊन पिऊन सुखी होतं मोठा भाऊ जिल्ह्यात नोकरी करीत होता दोघे बसस्टँडजवळ हॉटेलही चालवित होते वडील ग्रामपंचायतीचे सदस्य होते मी कॉलेज करीत होतो आमच्या कुटुंबाचं स्वयंपूर्ण वागणं गाववाल्यांना बघवत नव्हतं गावातल्या भांडणतंट्यात आमचं घर भाग घ्यायचं हॉटेल व्यवसायामुळं हातात पैसा खेळायचा गावाच्या राजकारणातही आम्ही लक्ष घालत होतो हे लोकांना आवडायचं नाही यावेळी वडिलांना सरपंचपद मिळावं म्हणून आम्ही डाव खेळत होतो त्यामुळेही आमचं आणि लिंगायत समाजाचं बिनसलं होतं गाव भितरत होता माझ्याबरोबर डेप्युटी सरपंचाची मुलगी सुनीता शिकत होती एकत्र एक शिक्षण घेत असल्यामुळं मिळून मिसळून वागत होतो वेळी अवेळी फिरत होतो सिनेमा बघत होतो दोघेही जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला असल्यामुळे हा प्रकार गावात कुणालाच माहीत झाला नाही पण गेल्या आठवड्यात मी व सुनीता फिरताना गावातील कोणीतरी पाहिलं आणि ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली सुनीताच्या वडिलांनी तिला घरात आणून बदडलं आणि घराबाहेर पाऊल न टाकण्याचा दम दिला तू आमचं नाक कापते आहेस त्या हलक्या जातीच्या पोराबरोबर फिरते आहेस तुला शिक्षणासाठी आम्ही पाठवतो की प्रेम चाळी करण्यासाठी आम्ही समाजात काय तोंड दाखवायचं सुनीतानं वडिलांचा छळ सोसला मार खाल्ला तिचं माझ्यावर प्रेम होतं माझ्या जातीशी काही देणं घेणं नव्हतं आम्ही दोघं गुपचूप पळून गेलो त्यामुळे सुनीताच्या वडिलांचं माथं भडकलं ते सुडाने पिसाळले शेवटी त्यांनी सुनीताला पकडून घरी नेलं मी गावे आलो सुनीताचं घर गाठलं घरात घुसलो मी सुनीताला घेऊन जाईन ती माझी आहे म्हणून भांडलो या प्रकारामुळं गावातील वातावरण खूप तंग झालं आज एक मुलगी बाटवली आणि आपण गप्प बसलो तर पुढे आपल्या सगळ्याच मुले आपल्या डोळ्यांदेखत बाटवल्या जातील यांना आत्ताच धडा शिकवला पाहिजे गावकऱ्यांनी बैठक बोलावून निर्णय घेतला गावातील पुरुष अगदी लहान लहान मुले सुद्धा हातात दगड काठ्या कुराडी फावडे आणि कोयते अशी शस्त्रे घेऊन आमच्या घराकडे येत होती बाहेरच्या आवाजानं आम्हाला हल्ल्याची चाहूल लागली दीड दोनशे लोकांचा जमाव येताना दिसला जमावाने जोरजोरात ओरडून दार बडवायला सुरुवात केली काहीजण छत्तावर चढले त्यांनी पत्रे उचकटून काढले व घरात दगडपेक करण्यास सुरुवात केली घरातील माणसं ज्वारीच्या पोत्याच्या आडोशाला लपून दगडांचा मार चुकवू लागले छत्तावरच्या माणसाने पेटते पलीते आत टाकले त्यामुळे कपड्याने पेट घेतला धूर पसरू लागला आग वाढू लागली आमचा श्वास कोंडू लागला आम्ही जीव वाचवण्यासाठी मागचे दार उघडले आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला घराला बाजूनी जमाव वेडला होता जमावाने एकेकास पकडून मारण्यास सुरुवात केली माझा मोठा भाऊ जमनीवर रक्ताच्या थरळ्यात मरून पडला होता बाजूलाच वडलांना लोकांनी गच्च पकडले होते त्यांच्या मानेवर कुराडीने जोरदार प्रहार करून त्यांचाही जीव घेतला होता मग ते माझ्या दुसऱ्या भावाकडे वळले माझा दुसरा भाऊ भीतीने थरथर कापू लागला आता त्याचाही ते राक्षस खून करणार हे लक्षात आल्याबरोबर इतका वेळ घाबरून वाचा बसल्या माझ्या आईच्या तोंडातून किंकाळी निघाली ती जोर जोरात रडत भेकत त्याचा जमावापुढे गेली माझ्या मुलाला मारू नका हो असं म्हणत ती त्यांच्या पुढं साडीचा सा पदर पसरून पाया पडू लागली पण त्यांनी तिच्या पाठीवर कुऱ्हाडीच्या दांड्याने रट्टा आणला व तिला उचलून दूर फेकून दिले माझ्या दुसऱ्या भावालाही घेराव घालून त्याच्या शरीरावर तुटून पडले एकाने एक तर ऊस तोडण्याच्या वेळाने त्याचा पाय तोडला अजून एकाने एक त्याच्या डोक्यावरच पहारीचा घाव घातला आणि माझा दुसरा भाऊ ही विवळत तडपडत रक्ताच्या थरवळ्यात जमिनीवर कोसला तो मेल्यानंतर जमाव ज्वारीच्या पोत्यामागे लपलेल्या माझ्या तिसऱ्या भावाकडे वळला माझी आई परत एकदा उठून भेलकांडत जमावापुढे गेली ती जोरजोरात रडत होती त्यांच्या हातापाया पडत होती त्या लोकांनी तिला परत ढकलले माझ्या तिसऱ्या भावावरही ते तुटून पडले एवढ्यात मागच्या बाजूने एक जण उरडला मी मागं वळून बघितलं माझा पाचवा भाऊ घराबाहेर पडून रस्त्यावर पळत सुटला होता त्याच्यामागे पन्नास साठ जण कुऱ्हाडी फावडे विळे आणि कोयते घेऊन धावत होते तो पळत असताना समोरून त्याला पाच सहा जणांनी अडवलं आणि सगळ्यांनी मिळून त्याला घेरलं दोन तीन क्षण तो मला घोळक्यात दिसलाच नाही मला फक्त आरोळ्याच ऐकू येत होत्या जमाव जोर जोरात ओरडत होता त्याच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे उडाले होते ते प्रक्षुब्ध झाले होते त्यांचा नंगानाच बघवत नव्हता थोड्या वेळानं जमाव ओरडत बाजूला झाला तेव्हा पाचवा भाऊ रक्तामध्ये भिजून पडला होता तिकडं लोकांनी माझ्या चौथ्या भावाचाही खून केला होता माझ्या डोळ्यांसमोर माझ्या सख्ख्या भावांना कापून काढले पण मी काहीही करू शकलो नाही मी दबा धरून बसलो होतो शेजारचा मुलाच्यामध्ये पडला तर खवळलेल्या लोकांनी त्याच्यावरही हल्ला करून त्याला ठार मारले आई बेशुद्ध पडली होती जमावाने पहारीने घर फोडले सामानाची नासधूस केली पोलिसांना माहिती मिळू नये म्हणून टेलिफोनच्या तारा तोडल्या रोडवरून जाणाऱ्या ट्रक व बस गाड्यांना गावात थांबू दिले नाही वाहनावर दगडफेक केली मी मी घाबरून गेलो होतो काय करावं मला कळत नव्हतं जवळ मरून पडलेले भाऊ दिसत होते उद्ध्वस्त झालेलं घर दिसत होतं पुढं काय होईल याचा अंदाज येत नव्हता आई माझ्याकडे पाहत म्हणाली शरण तू खचून जाऊ नकोस ताव घे ताव घे आणि सगळीकडे रजिस्टर कर, कर। भाऊला बोलावून घे आईच्या बोलण्याने काळजाचं दगड बनलं होतं आई कन्हत होती छोटी बहीण धीर देत होती हा हा म्हणता बातमी वाऱ्यासारखी पसरली अनेक खेडूत मंडळी धावली रडू लागली पोलिसांची चक्र फिरू लागली डी एस पी म्हणत होते हे हत्याकांड प्रेम प्रकरणातून घडलेले आहे त्याला कुणीच जातीयवादाचं स्वरूप देऊ नये तर दलित कार्यकर्ते म्हणत होते हे हत्याकांड जातीयवादी प्रवृत्तीमुळेच झाले आहे प्रेम संबंधातून खून झाला असता तर प्रेम करणाऱ्या युवकाचाच खून झाला असता सर्व कुटुंबाची हत्या केली नसती संपूर्ण गाव मारेकरी बनला नसता आज गावातील एक मुलगी वाटवली उद्या सर्व गाव वाटवतील ही भावनाच त्या हत्याकांडामागे आहे मला वातावरणाची दहशत वाटत होती गावकऱ्यांची बैठक झाली होती उरलेल्या दलितांची ही हत्या करण्याचा विडा गाववाल्याने उचलला होता सर्व दलित वस्तीवर स्मशान कळा पसरली होती कुणी काहीच बोलत नव्हते त्यांच्या नजरा भीतीने ग्रासल्या होत्या कार्यकर्ते म्हणत होते, होते। पोलिसांनी फिर्यादींना ताब्यात घ्यावं त्यांना संरक्षण द्यावं त्यांचाही खून होईल साक्षीदारच नष्ट केले जातील पोलिसांनी जमलेल्या बघ्यांना पांगवलं उघड्यावर पडली होती माझ्या बाजूलाच एक ग्रामस्थ उभा होता त्याला पत्रकारानं विचारलं पुढे काय होणार त्यानं अतिशय तटस्थपणे उत्तर दिलं काय होणार एक दोन एकर शेत विकून खटला लढवतील आणि निर्दोष सुटतील नाहीतरी अशा केसेस निर्दोष सुटतात पाच पन्नास एकर शेतीतून एक दोन एकर विकल्यानं काय फरक पडणार आहे पुन्हा उरलेल्यांचा काटा काढतीलच त्यांचे मंत्र्यापर्यंत हात आहेत मी धास्तावलो होतो जणू मी न्यायदेवतेचा निर्णयच ऐकत होतो पोलीस आले आणि गेले जेव्हा जेव्हा मी माझी कथा घेऊन न्याय मिळवण्यासाठी दलित संघटनांकडे गेलो तेव्हा तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा आमच्या संघटनेची शाखा आहे का तुमच्या गावात शाखा असेल तर तुमच्या गावी येऊ तुमची केस हातात घेऊ मी प्रत्येकाकडे निवेदन घेऊन जायचो भेटी द्यायचो काही जणांनी आमच्यासाठी निधीही गोळा केला पण त्यातला एकही पैसा आम्हाला मिळाला नाही खेड्यातली माणसं यायची कपडा लत्ता द्यायची दाळ दाणा द्यायची नेते मंडळी यायची भाषण करायची पत्रकार यायचे आमच्या मुलाखती घ्यायचे पेपरबाजी खूप झाली पुढाऱ्यांचे फोटो आणि पत्रके छापून आली जे जे आले त्यांच्या बातम्या छापून आल्या पुढं काय निळा झेंडा लावून मारुती गाडी आली त्यात दलित नेते होते त्यांना सविस्तर माहिती दिली त्यांनी आमची समजूत काढली मला जवळ घेतलं फोटो काढून घेतले माझे फोटो मात्र अनेक निघाले त्यांनी भाषण केलं आई तू काळजी करू नकोस तुझी मुलं शहीद झाली आईनेही निमूटपणे डोळे पुसले आणि तोंडावर हसू आणलं मंत्र्यांनी भेट दिली त्या दिवशी बसमध्ये माझी व सुनीताची भेट झाली मी धाडस करून तिच्याशी बोललो तुझ्यामुळंच हे हत्याकांड घडलं ती म्हणाली माझा त्याच्याशी काही संबंध नाही मी म्हणालो पण पण तुझे माझ्यावर प्रेम होते ना ती म्हणाली ती ती माझी चूक होती तिनं माझ्याजवळून सुटका करून घेतली पुढे गेली मी सुन्न झालो होतो सुनीता मला मारेकऱ्यांपेक्षाही ही क्रूर वाटली माझा प्रवास सुरू झाला होता हातात निळे झेंडे होते मला ते माझ्या घरावर लावायचे होते आणि एक शाखा काढायची होती निळ्या झेंड्यांची अन्याय निवारण्यासाठी धन्यवाद श्रोते मित्र हो डॉक्टर शरण कुमार लिंबाळेसरांचं अक्करमाशी हे आत्मकथन ही आमच्या चॅनलवर आपल्याला ऐकायला मिळेल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहिरांचं साहित्या अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद